नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये. डुकरांनी उसमोला ते बाहेर काढून टाकलाय. लय मोला डुकरांनी संध्या उसाची नासाडी करून टाकली. दोन काकरे मोलल्या त्या बाहेर काढून टाकला. ती गुरजुळा केल्यामुळं पाचट ती खाली पडल्यामुळं संध्या उंदरा लगेच येजं पाळले होते म्हणून लगेच बाहेर काढून टाकला. उंदरं येजं पाडतात म्हणून 3 वाजलेत. कारवडी चारायला घेऊन आलतो. कवळा चारा खायला लागल्यात कारवडी. घासाला पण आणि कडव्याला पण कटाळ्या होत्या. मस्त चारायला लागल्यात. जगल्यात आता कारवडी. तानडल्यात ते पाणी ते पाजायचे. तान लागली का? सावलीला बसल्या होत्या. उठल्यात त्याच्या पाणीवरती. 4 वाजता चारायच्या. काही काम पण नाही म्हणलं. शेतामध्ये जाऊन कारवडी घेऊन जावं म्हणलं चारायला. आपलं सोल्या की चरते. आता वगार पण आणली होती. वगार निम्या रस्त्यातूनच घरी गेली. तिला घरी नेऊन बांधलं. कारवडी घेऊन आलो. बैलाच्या पण आता जी तोंडाला येत नाही म्हणून बैल आणले नाही. तर बैल घरीच येतं. कालच 2 दिवसाचा घास नेलता. तर सकाळी लवकर येऊन घास न्यायचा. नसता शेतामध्ये बैल राहू द्यायचे. शिवरीचा पाला खाते. तर शिवरीचा पाला करून कवळा घास आहे घास टाकायचा. हिरवटीनं पुन्हा बैल कळवा पण खायचं नाही. तर मग नुसत्या कारवटीने घेऊन यायचं. कारवटीने एक वगैरे घेऊन यायचं शेतामध्ये. ऊस ते टाकला काढून. ऊस काढायला 2 वाजले. डुकरांनी मोलाला समजा नासाडी काढून टाकली. ऊसाची काढून टाकला. आता जगल्यात कारवटी. तानडल्यात म्हणून उभारल्यात. पाजाच्या पाणी नेऊन 4 वाजता चारायच्या. चल कोणी ये. चल सोनी ये. त्याला टाईम 4:15 वाजलेत. 4:30 तासच रस्त्याला जायचं. यायला कारवडी पण जाऊ. सर 4 वाजतात. 4:15 वाजतात. पाणी पाजून आणल्या. लग्नात कारवडी पण आता मस्त खाल्लंय. इथं बांधाला थोड्या चारायच्या. हिरवटी कवळा चारा असतंय. बाकी वासराला चांगलं आवडतंय. पहिल्यात कारवटी वगैरा निम्या रस्त्यात आलती. वापस पळून गेली. कारवटी घेऊन आलतो. शेतामध्ये बोलत चालले. कारवटी वापस पळून गेली. सोने चल चल म्हणे चल. यायलात कारवटी पण थोड्या बांधाला चारतो. खायला मग पोस पण चांगला झाल्यामुळं हिरवं गवत आलंय. वासराला तोंडाला येते. बैलाच्या ती येत नाही तोंडाला. बैल आणायचे नाही शेतामध्ये. आता चांगला चारा आल्याशिवाय. चल चल का थांबली. चल असे रस्त्याच्या कडेला नेसं चारीत चारीत. झाला टाईम घरी जायचा. चालला निम्या रस्त्यापर्यंत आला. यायलात कारवटी मागून. चल जा. 4:15 झाले. तर जाऊस तर दारा टाईम होते. कुठे ती टाकून घ्यायची. ती ती टाकली की दारा काढून घ्यायचा. कुठे ती टाकू तर होते दाराच टाईम. 4:30 पर्यंत जातो घरी. जवारीची घासाची कुठे टाकायची. ह्याल्यात कारवडी मागून. चांगले गवत खाल्यात. जगल्यात कारवडी. दररोज शेतामध्ये घेऊन यायच्या. जर मोठा चारा होत नाही तर कारवडीच घेऊन यायच्या. गवागारीला पण आणल्या शेतामध्ये. चल यायलात कारवडी मागून. आज घास मोलाला ती काढायच्या बाजूला. डुकरांनी सुद्धा वाटवेळा केला मोडून. ऊसाची संधी. मोलला समजा डुकरांनी ऊस याचा काढून त्याला काढायचा. कालला काल घास मोलाला घास काढून घेतला. काल खात पण घेतला. काल टाकून ऊस घ्यायचा बाहेर काढून. चढणी मोलला. 2 काकरे ऊस मोलला आहे काढायच्या बाजूला. नुकसान केली आहे.
खत टाकून घेतला काल ती, आज घ्यायचं ऊस काढून पाणी पण दिलं लगेच काढायचं ऊस बाहेर. काय खाल्लाय काय वाटून करून टाकला, दोन काकड्या मोडल्या, साड्या लावून घ्यायच्या.